सेमीफाइनल मैन ऑफ द मैच जे धमाका क्रिकेट क्लब दिल्ली साठी देखील क्रिकेट खेळतात, खास काफी बढ़िया गेंदबाजी और मैन ऑफ द मैच का खिताब ग्लोरियस स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दिला जाणार टी शर्ट, त्याचबरोबर एक सैंडी संदीप, हाँ सैंडी 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 और एक किताब है, अर्नो स्पोर्ट्स का एक बैट भी दिया जाएगा। जब दिल्ली जाएंगे तो हमारी मुंबई का एक नया और बेहतरीन ब्रांड बैट का, हमारे सुशील सोनम ने इनका अर्नो स्पोर्ट्स की एक बैट भी दी जा रही है। मैच शुरू कराई चाहिए, 5 ओवर की मैच है, टॉस साड़ी अजीत पाठीमागच्या बाजूला लहान मुले फुटबॉल खेळतात, त्यांना विनंती आहे थोडा वेळ, एक शेवटची मॅच आहे त्यानंतर आपण खेळ सुरू करा। सुमित टॉस कोण जिंकले, फिल्डिंग, चला क्षेत्ररक्षण सजवायचे लगेच, बॅटिंग साठी महाकाल एसे आपले बॅट्समन पाठवा। चला बॅट्समन पाठवा अजित, अजित बॅट्समन पाठवा,
दोन्ही टीम मॅच सुरू होईच्या अगोदर आपले एक्स्ट्रा प्लेयर आमच्या समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. सुमित एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. अजित पोहिते आपल्याला देखील सूचना आहे. फायनल मॅच सुरू होते. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहिलं मी ते. एका बाजूला जर पाहिलं तर शाहिद आणि दुसऱ्या बाजूला थॉमस ही जोडी मैदानात दाखल झाली. पविया बॉलिंगसाठी कोणाला आमंत्रित केलं जातं पहिले षटक घेऊन. तर सुमित आवटे यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय पहिला. फायनल मॅचला सुरुवात होते. मेगा फायनल आमदार चषकाची ज्या स्पर्धेवर सर्वांच्या नजरा असतील, कारण एक मोठी मॅच मोठी स्पर्धा लाखाचं पारितोषिक विजेत्याला दिलं जाईल, त्यामुळे या मॅचवर सर्वांचं नजरा असतील. मुंबईतील स्पर्धा आहे. यावर्षी जर पाहिलं तर मुंबईत आतापर्यंत पहिली 1 लाखाची स्पर्धा गोरेगावला झाली. इंदूर उदय सम्राट चषक त्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर समर्थ एंटरप्राइजेस संघ बंड्या बॉईज विजयी झाला. दुसरी मोठी स्पर्धा युवा सेना चषक झाली, तिकडे टर्फ एडिट संघ म्हणजे डिंगडॉंग विजयी झाला. तिसरी मोठी स्पर्धा जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळाली ती प्रहार चषकाच्या माध्यमातून. आणि तिकडे जर पाहिलं तर विजेता जॉईंट विजेता घोषित केले गेले होते. चौथी मोठी स्पर्धा मुंबई प्रीमियर लीग झाली, तिकडे वडाळा ब्लास्टर्स जिंकले होते. आणि आता पाचवी आणि सहावी मोठी स्पर्धा म्हणजे राष्ट्रवादी चषक सुरू आहे आणि ही आमदार चषक देखील सुरू आहे, त्यामुळे आज विजेते दोन्ही स्पर्धांची देखील कळतील. सुमित आवटे एक युवा गोलंदाज आहे, प्रचंड टॅलेंट आहे. समोर जर पाहिलं तर पॉवर प्ले किंग शाहिद बॅटिंग साठी. फायनल मॅच दोन्ही टीमला आमच्याकडून शुभेच्छा आहेत या फायनल मॅच साठी. पहिला बॉल पहिलाच बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने. जी स्ट्रॉंग झोन आहे शाहिदची आणि पहिल्याच बॉलवर चौकार अर्जित केला जातोय. आणि चार धावा येताना पाहायला मिळतील. चौकाराने या ठिकाणी सुरुवात होते. नक्कीच नुकतीच महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक देखील घेतली, मेडल ओढ देखील टाकली आहे सुमित आवटे यांनी. तर पाहूया जुन्नर प्रीमियर लीग देखील त्यांना आम्ही खेळताना पाहतो. तर पाहूया पहिल्याच बॉलवर शाहिद वरचढ ठरत आहेत कारण चौकार आलाय. एका बाजूला जर पाहिलं तर यंगस्टरची टीम आहे, एका बाजूला जर पाहिलं तर अनिकेत सावंत यांच्यावर नजर असतील. कालचा दिवस गाजवला होता बंटीने, कांजूरमारचा एक युवा खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक चांगली स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल, वाह, एक रन मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत अतुल माडिक वेस्टर्नच्या मागे, त्यांना आपण पाहतोय. सांताक्रूझ कोतवाडीचे खेळाडू आहेत. एक चांगली स्टारकास्ट या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न सुमित आवटे. पहिल्या बॉलवर चौकार आला त्यातून सावरले. आता मात्र असतील थॉमस डायस समोर. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पहा. कर्णधाराचं कौतुक करेल, कव्हर्स बाहेर काढला होता थॉमस साठी आणि कव्हरच्या दिशेने चेंडू येताना पाहायला मिळतोय. कर्णधाराची कल्पकता खूप महत्वाची असते. कोणता खेळाडू कुठे स्ट्रोक खेळला जाऊ शकतो, कसा बॉल टाकला जाऊ शकतो याचा अंदाज बांधत पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग सेटअप करण्याचा प्रयत्न अतुल माडिक करतायत. सुमित आवटे ज्यांना कांजूरमार्गचा बुमराह देखील म्हटलं जातं. यावेळेला जर पाहिलं तर अपील करण्याचा प्रयत्न झाला. स्कोर जर पाहिला इकडे पुढे जाईल. 7 वर धावसंख्या जाते. 5 ओव्हरची असणारी मॅच, फायनल मॅच. एका बाजूला जर पाहिलं तर बलाढ्य टीम आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे एस ए ब्रह्मा महाकाल.
दुसरा बाजून लोकल खेळाडू आहेत परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे कोणत्याही टीमला हरवण्याची, ती म्हणजे एकवीरा कांजूरमार्ग। त्यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग पूर्ण होऊ शकलं नाहीये, अतिशय चपळाईने मात्र त्या ठिकाणी समीर येत आहेत, समीर सावंत। एक रन मात्र त्या ठिकाणी मिळेल, 8 रन वर धावफलक जाताना पाहायला मिळेल। पहिली ओव्हर सुरू आहे, दबाव वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होईल, धावा घेऊन दबाव वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जाईल तो म्हणजे बॅट्समन कडून, परंतु धावा रोखून दबाव वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाज सुमित कडून देखील केला जाईल। आमदार चषकाची फायनल मॅच आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यावेळी अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिकडे गोलंद नक्की चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो देखील। वा, स्कोर जर पाहिलं तर पहिली ओव्हर संपल्यानंतर 9 झालाय, पहिली ओव्हर संपते 9 धावा धावफलकावर। मयूर येतात बॉलिंगसाठी, पाहूया पहिली ओव्हर तर 9 धावांची आली आणि दुसऱ्या ओव्हरसाठी मयूर येतात गोलंदाजीसाठी। चला काही करा, दुसरी ओव्हर सुरू होते, मयूर आमंत्रित करण्यात आले बॉलिंगसाठी परंतु बॅटिंगसाठी शाहिदला पाहतो आहेत आपण। सुरुवात तर केली होती एका चांगल्या फटक्याने, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेग पाहिला मिळाला मयूर कडून, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळते आणि एकेका डॉट बॉलवर टाळा येतील, कारण स्थानिक संघ ज्यावेळेला मोठ्या संघाबरोबर खेळत असतो त्यावेळेला पाठिंबा तर नक्कीच स्थानिक खेळाडूला मिळत असतो, परंतु दोन्ही संघ नक्कीच या ठिकाणी प्रतिस्पर्धा संघ देखील तेवढाच बलवान आहे, कारण व्यावसायिक क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेला फटका तर खेळला जातोय, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल अडवला जाईल, 2 धावा आणि खूप चांगली फिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते। 11 धावसंख्या, धावसंख्या 11 धावा धावफलकावर। अप्परकट शाहिद च्या फलंदाजीचं या ठिकाणी सौंदर्य सादर करत असताना 4 धावा वसूल केल्या जातील। अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा घेतला, पॉइंटच्या डोक्यावरून मात्र खूप चांगला फटका येतोय, चौकार। 4 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 15 वर। सुरुवात जर पाहिली तर थोडीशी अडकळती झाली होती, आता मात्र त्या धावसंख्येला वाट काढून देण्याचा प्रयत्न केला जातोय। धावसंख्या 15, 5 ओव्हरची असणारी मॅच। पुन्हा एकदा एक खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला, याचसाठी या खेळाडूला पॉवर प्लेचा क्लिकिंग म्हटलं जातं, पॉवर प्लेची बॅटिंग हे त्यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी पहा किती सुंदर फटका, नजाकत भरा फटका येताना पाहायला मिळाला। बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत शाहिद यांच्या बॅटमधून, विनर संघासाठी देखील एक वैभवशाली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली गेली। आता देखील जर पाहिलं तर रायगडमध्ये देखील एक चांगली जागा बनवली आहे त्याने त्यांची, विरोध
वीस धावा धावपळ कव्हर आहेत. पुन्हा एकदा मयूर थॉमस यांच्यासाठी, थॉमस आणि शाहिद ही जोडी सलामीला मात्र आता चांगल्यापैकी रुळायला लागली आहे. शाहिद आणि सुमित या जोडीला उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आणि आता एक वेगळं समीकरण देखील पुढे येताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पुढे गेले आणि थोडेसे अडकले देखील, परंतु दोन ओव्हर मात्र या ठिकाणी संपताय. दोन ओव्हर संपल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 21 एकवीरा कांजूर मार्ग विरुद्ध महाकाल एस ए ब्रह्मा. थोडस घाई करायची आहे, थोडी पंचांना आमची विनंती असेल आपण देखील सूचना द्या थोड्याशा घाईत. सुमित आपण देखील लक्ष द्या. दोन ओव्हर संपलेले आहेत. सुमित आउट आहे तिसऱ्या षटकासाठी, दाखल होताना पाहायला मिळतात एकंदरीत वैयक्तिक दुसऱ्या टीमसाठी तिसरं षटक घेऊन सुमित आउट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. यावेळेला थॉमसच्या बॅटमधून आक्रमक फटका येताना पाहायला मिळतोय आणि सुमित आउटेने मिळवली आहे विकेट. टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय, कारण मोठी विकेट या ठिकाणी मिळाली आहे. खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आणि आनंद का नाही व्यक्त होणार. मोठ्या फिल्डरला आउट केलंय, चांगल्या भरत असणाऱ्या फिल्डरला आउट केलंय. बाबर यांच्याकडून पकडली गेलेली कॅच, थॉमस बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या कडीला चांगल्या फॉर्मवर असणारे फलंदाज कॅप्टन या टीमचे अजित मोहिते. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते आहे. अजित मोहिते आता मात्र येताना पाहायला मिळतील ते बॅटिंगसाठी. सुमित आवटेला मिळालं यश आणि यश तुम्हाला एनर्जी देऊन जातं. सुमित आवटेकडनं ती एनर्जी पाहायला मिळेल का? अजित मोहिते संघ नायक याचा हॅलो, मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून केली गेली होती. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत? कारण एकवीरा कांजूरमार्ग देखील मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु करू शकले नाही, एका धावेवर समाधान मानावं लागतील. पहा एक धाव जरी आली तरी डाळ्या होत आहेत, स्वाभाविक आहे. आपल्या टीमला पाठिंबा द्यायचा आहे, मोठ्या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचे समोरच्या टीमला. सुमित आउटे एक विकेट मिळवत आहेत. आमदार चषकाचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय, भव्य दिव्य असं आयोजन आमदार चषकाचं या विक्रोळी परिसरातील कन्नमोर नगर कॉलनीच्या या मैदानामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये सुरू असणारी स्पर्धा आमदार चषक फायनल मॅच. त्यावेळेला जर पाहिलं तर शाहिदलाही माघारी पाठवलंय. वा सुमित वा, दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले. अचूकता भेदकता असल्यानंतर यश मिळणं स्वाभाविक आहे. संयम मात्र या ठिकाणी शाहिदचा देखील तोडला आणि चूक करण्यास भाग पाडलं. यष्टी रक्षकाने देखील अप्रतिम कॅच घेतली आणि अनिकेत सावंत बंटी त्या ठिकाणी होते, खूप चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आणि आणखीन एक यश मिळताना पाहिलं मिळतंय. आता दबाव जो मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीम होता तो आता शिफ्ट झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. हे क्रिकेट आहे, किती मोठी टीम असेल तर दबावात येते, किती मोठा खेळाडू असेल तर तो दबावात येतो. परंतु दोन्ही बाजूने पाडलं जाईल कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत. एका बाजूला युवा जोश, दुसऱ्या बाजूला अनुभव. एका बाजूला प्रतितेश खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टॅलेंट आहे, युवा टॅलेंट आहे. त्यामुळे ही मॅच आता रंगतदार ठरणार की काय? कारण सुमित आवटेने मात्र दोन विकेट घेतलेले आहेत तीन बॉलमध्ये या षटकाच्या. स्कोर जर पाहिला तर एकंदरीत 22 पाहायला मिळतो तिसऱ्या ओव्हरमध्ये. काही करायची थोडीशी
ठिकाणी जर पाहिलं तर चांगला चेंडू ढकलले केवळ या बॉलला एक रन तर घेतली गेली. योगेश पवार नेहमीप्रमाणे आपल्या टावाची सुरुवात मात्र बॉल मिडल करून करतात, तेच या ठिकाणी करतायत. आणि खूप काही शिकण्यासारखं असतं ज्या वेळेला योगेश पवार बॅटिंगसाठी येतात. फिल्डिंगला मात्र सीमारेषेवरच उभं राहतात त्यांना आपण नेहमी पाहतो आणि आदर्शवत बॅटिंग देखील पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित मोहिते एक थोडासा वेगळा स्टान्स आहे. हो अनिकेत चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली अनिकेतने मात्र या बॉलला डाव्या हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक डॉट बॉल त्याला पाहायला मिळाला. 23 वर धावसंख्या थांबते. आतापर्यंत जर पाहिलं तर या पाच चेंडूमध्ये केवळ दोन धावा खर्च केल्यात सुमित आवटे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 सुमित आवटे दबाव. आता मात्र फलंदाजांवर वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 ओव्हरची असणारी मॅच आपण पाहतोय. सुमित आवटे फायनल मॅच मध्ये एकवीरा कांजूरमार्ग, विरोधात जर पाहिलं तर महाकाल एस ए ब्रह्मा. यावेळेला बिगिट केला जातोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी. क्या बात आहे सुमित आवटे, तारांचा गजर सुमित आवटेसाठी होताना पाहायला मिळतोय. 3 हादरे 3 धक्के या ओव्हर मध्ये दिलेत आणि स्कोर जर पाहिला तर 3 ओव्हर झाल्यानंतर झाला आहे 23. राज गोटणकर कडून घेतली गेली कॅच. बंटी पटेल येथील नवीन फलंदाज, काय गोलंदाजी या ठिकाणी झाली आहे. 2 ओव्हर टाकल्या, 3 विकेट घेतल्या आणि केवळ 11 रन खर्च केल्या. मागील ओव्हर मध्ये 3 विकेट घेत असताना केवळ 2 रन दिल्यात सुमित आवटे. कांजूरमार्गचा बुमरा आज मात्र फायनल मॅच मध्ये बरसलाय. रोहित चव्हाण यांना आमंत्रित केलं बॉलिंगसाठी. पाहूया थोडीशी दबावात पारी पाहायला मिळते महाकाल एस ए ब्रह्माची, परंतु दबाव जुगारण्याची क्षमता दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. या स्पर्धेसाठी खास तारीफ सय्यद असतील, दिलीप गवस असतील. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर दत्ता चव्हाण असतील, आनंद घेत आहेत. अमित ठवाळ बाबा हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. क्रिकेट प्रेमी आनंद घेत आहेत या मॅचचा स्पर्धेचा. 3 ओव्हर मध्ये स्कोर जर पाहिलं तर 23 झालाय. दबाव जर पाहिला तर या ठिकाणी आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर शिफ्ट केलाय. रोहित बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील आणि या ठिकाणी आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळतंय. एकवीरा कांजूरमार्ग, क्या बात आहे, हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. दबाव 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 आता एस ए ब्रह्मा महाकाल टीमवर येताना पाहायला मिळतोय कारण विकेट आलेल्या आहेत. रोहितला यश मिळत आहे. मंदार गुराव, मंदार गुरु येताना पाहायला मिळतील. मुंबई क्रिकेटचा विचार केला तर प्लेअर ऑफ द मंथ अमित ठवाळ या डिसेंबर महिन्यातील सर्वाधिक चर्चित खेळाडू कोण असेल मुंबई क्रिकेटमधील तर मंदार गुरव आहे. तो कारनामा त्यांनी मुंबई प्रीमियर लीग मध्ये केला होता. तर पाहूया या मॅच मध्ये व्हाईट बॉल घोषित केला जातोय. संघ जर पाहिलं तर थोडासा अडचणीत आहे, या अडचणीतून बाहेर काढायचं आहे. रोहित 24 रन झाले धावफलकावर. एकवीरा कांजूरमार्ग बलाढ्य रायगडला कितीपर्यंत रोखणार. ओहो क्या बात आहे, रोहित कडून मात्र परफेक्ट ब्लॉक. मंदार सारख्या कसलेल्या खेळाडूकडे उत्तर नव्हतं या चेंडूच आणि आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. पंचवीस धावा ओव्हर जर पाहिलं तर 34 सुरू आहे. काही करा घाई बंटी, आपल्याच विनंती असेल, यानंतर एक इनिंग बाकी आहे.
यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपातील रन पाहायला मिळेल। बंटी पटेल बाईच्या स्वरूपातील रन येताना पाहायला मिळत आहे। दोन रन मात्र या ठिकाणी विनाशास आल्यात। दोन रन ने मात्र स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल। 28 वर 34 वर सुरू असताना रोहित बंटी पटेल आणि मंदार गौरव आपल्या टीम साठी बंटी याच्याकडून मात्र एक चांगला फटका येतो आहे। फिल्डर येत आहे तिकडे एक धाव घेतली गेली। दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न थ्रो देखील चांगला आहे परंतु दोन धाव मात्र घेण्यात यशस्वी होतील। स्कोर जर पाहिला तर 2-30 वर जाताना पाहायला मिळेल। रोहित 30 धावा धाव फलकावर आहेत। धाव संख्येसाठी 16 स्ट्रगल सुरू आहे परंतु बंटी पटेल मॅन फ्रॉम गुजरात जर पाहिलं तर समोरच्या दिशेने चेंडू येताना पाहायला मिळेल। एक रन घेतली गेली चेंडूची फेकी परंतु ओहो तीन धावांनी धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे 33 धावांवर। बंटी पटेल मंदार गौरव प्रयत्न करता है धावा काढण्याचा। विकेट तर गेले 4 आणि डाबाला सावरण्याचा एका सन्मानजनक स्थितीमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे त्या टीमची 45-50 धावांपर्यंत तरी नेण्याचा प्रयत्न राहील आणि तिकडे मॅच चांगली होऊ शकते। परंतु काल याच एकविरा कांजूरमार्ग टीमने मात्र मोठ्या प्रमाणावर धावा बनवल्या होत्या। कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे आणि माझ्या मते ही मॅच आहे संध्याकाळच्या सत्रातील आहे। दावीला समोरच्या दिशेने मंदार गुरवच्या बॅट मधून फटका येताना पाहायला मिळतोय। 4 धावांसाठी चौकार येतोय आणि धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळतो 37 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर। धावा धाव फलकावर उतारा पाहायला मिळत आहेत 37 37। अनिकेत सावंत यांना बॉलिंग साठी आमंत्रित केले जाते। बंटी बंटी पटेल एक बंटी बॅटिंग साठी आहे, एक बंटी बॉलिंग साठी आहे। एक बंटी जर पाहिलं तर वलसाडचा आहे गुजरातचा, तर एक बंटी आपल्या कांजूरमार्गचा आहे। आणि अनिकेत सावंत धावा धाव फलकावर शेवटची ओव्हर आहे। व्हाईट बॉल घोषित केला जातोय। 38 धावा धाव फलकावर आहे, शेवटची ओव्हर आहे। बंटी पटेल प्रयत्न करत असते करतील मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचे रन करण्याचे, तर दुसऱ्या बाजूला बंटी अनिकेत सावंत प्रयत्न करत असतील त्यांना रोखण्यासाठीचा। वेगात बॉल आला त्याला त्याच वेगात पाठवण्याचा प्रयत्न आणि काय कॅच, वा जबरदस्त कॅच घेतली गेली स्वप्नील गुडेकर यांच्या माध्यमातून। खूप चांगला झेल त्या ठिकाणी घेतला गेला आणि आणखी एक खेळाडू माघारी परत आहेत। एक अफलातून कॅच त्या ठिकाणी स्वप्नील गुडेकर यांनी घेतली आणि आणखीन एक विकेट माघारी पाठवण्यात यशस्वी झालेत।
सुकी गुडेकर खूप चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली गेली. बिलाल राजपूत येथील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. गुजरातचे आणखीन एक धडाकेबाज बॅट्समन बॅटिंग लाईन बोठी आहे महाकाल एस ए ब्रह्मा टीमची. बंटीला मात्र यश मिळताना पाहिल्यानंतर बिलाल राजपूत येत आहेत मंदार गुरव यांच्या जोडीला. हो पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉक अनिकेत सावंत. बंटी मंदार साठी पुन्हा एकदा एक वेगळी रणनीतीने गोलंदाजी केली जाते आणि स्कोर जर पाहिला तर एक ने पुढे जाईल तो म्हणजे 39. लांबच लांबवर फटका येताना पाहायला मिळतोय आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. बिलाल राजपूत गुजरातचा स्टार धडाकेबाज फलंदाज त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय षटकार. स्कोर जर पाहिला तर आता उसळी घेतोय बिलाल राजपूत. योग्य वेळेला आले बॅटिंगला आणि मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. अनिकेत सावंत बंडी. हो हो हे उत्तर होतं मागील बॉलवरच्या फटक्याचं. अनिकेत सावंत बंटी याच्याकडून यावेळेला उसळता बॉल टाकला खुट टप्प्याचा टाकला आणि कीपरचा वेध अतुल महाडिक यांचा वेध घेताना पाहायला मिळाला. धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 45वा धाव फलकावर आहे. शेवटची ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. अनिकेत सावंत एकविरा कांजूर मार्ग स्थानिक संघ आहे तर दुसऱ्या बाजूला एक भारतातील नामवंत संघ आहे. या वेळेला समोरच्या दिशेने एक जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आणि काय कॅच पकडली गेली. मयूर होते तिकडे. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. प्रेक्षकांचा पाठिंबा कांजूर मार्ग टीमला देखील मोठ्या प्रमाणावर आहे कारण लोकल टीम खेळते एका भारतातील नामवंत संघाच्या विरुद्ध. जसा डाव संपेल लगेचच बॅटिंगसाठी आणि बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचे. बिलाल राजपूत ज्या बिलाल राजपूतने एक षटकार बंटीला खेळला त्याच बिलाल राजपूतला एक चेंडू निर्धाव टाकून पुन्हा माघारी देखील बंटीने पाठवलंय. स्कोर जर पाहिला तर झालाय 45. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. क्या बात आहे बंटी वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढं जबरदस्त चपाई दाखवली फॉलो थ्रू मध्ये पुढे गेले पुन्हा पाठी गेले थ्रो अचूक केला एकच धाव मिळाली आणि स्कोर जर पाहिलं तर झालाय 46 झालाय 47 धावांची आवश्यकता. बिलाल राजपूत यांचा षटकार देखील खूप महत्वाचा होता. शाहिद शेख यांची सुरुवात देखील तेवढीच महत्वाची होती परंतु इतर खेळाडूंकडून तेवढी कल्पकता पाहायला मिळाली नाही आणि स्कोरला जर पाहिलं तर हा मॅच सुरू करायची आहे. एकविरा कांजूरमार्ग फिल्डिंग आणि बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये खूप चांगला खेळ तुमच्याकडून झालाय परंतु अजून दुसरा डाव बाकी आहे. बॅटिंग मध्ये आव्हानाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. तर चांगली गोलंदाजी मात्र एस ए ब्रह्मा महाकाल टीमकडे देखील आहे त्यामुळे दुसऱ्या डावात 46 झाले 47 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी 5 ओव्हर मध्ये. चला बॅट्समन पाठवायचे. बॅट्समन
चला बैट्समन पाठवा, बैटर बैटर आणि आता मात्र विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी या मैदानाचं सुशोभीकरण होताना पाहायला मिळालंय आणि कदाचित मुंबईतील असं टेनिस क्रिकेट जिथे चांगलं खेळलं जातं असं पहिल्यांदा सुबह अशा पद्धतीने सुशोभीकरण पाहायला मिळत आहे. राज गोटणकर आणि अनिकेत सावंत आणि विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी हेमंत बनियाल सर धमाका दिल्ली टीम के ओनर. पांच ओवर मध्ये 47 रन की आवश्यकता आहे. एका बाजूला एकवीरा कांजूरमार तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे महाकाल एसे ब्रह्मा अर्थातच रायगड बलाढ्य टीम भारतातील आणि एका बाजूला स्थानिक लोकल बॉय आहेत परंतु त्यांच्याकडे अशी क्षमता आहे कोणत्याही टीमला पराभूत करण्याची क्षमता एकवीरा कांजूरमार्ग मध्ये आहे. तर पाहूया या ठिकाणी काय कशा प्रकारची कामगिरी करतात आणि बॉलिंगसाठी मागील मॅच मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता असे गोलंदाज येताना पाहायला मिळतात. दिल्ली टीम साठी खेळण्यासाठी काल घाटकोपरला आले होते आणि आज मात्र विक्रोळीला दाखल होताना पाहायला मिळतात ते म्हणजे संदीप यादव सँडी. थॉमस थोडीशी घाई करायची विनंती असेल आमची तुम्हा सर्वांनाच कारण संदीप एक संधी तर आहे मी म्हणेल या स्थानिक खेळाडूंना एका मोठ्या संघाच्या विरुद्ध मोठा उलटफेर करण्याची परंतु मोठा संघ मोठा उगाच होत नाही त्यांच्याकडे ती काबिलियत असते क्षमता असते. आज एका बाजूला अनुभव एका बाजूला युवा जोश यांच्यामधील आमदार चषकाची फायनल जिंकणार कोण दुसरा डावाला होते सुरुवात. हळूवार पद्धतीने या बॉलला ढकललं अनिकेत पहिल्या बॉलवर रन घेण्यात यशस्वी झाले. राज गोटणकर आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बंटी आणि राज आणि दुसरा डाव आपण या ठिकाणी पाहतोय. 47 रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. पॉवर प्लेची पहिली दोन षटकं देखील तेवढीच निर्णायक असेल. राज गोटणकर त्यावेळेला जर पाहिलं तर कमी गती थोडीशी आणि बॉलला हेलकावा दिला कट केलं. निर्धाव चंडूने मात्र सांगता उत्तर पाहिले. या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं खूप चांगलं 3 विकेट घेतल्या होत्या 15 रन केवळ खर्च केल्या होत्या संदीप यादव यांनी सँडी यांनी आणि या ठिकाणी देखील जर पाहिलं तर चांगली सुरुवात त्यांच्याकडून झाली आहे. सँडी यावेळेला जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपात दिल्यानंतर पाहिलं मिळेल 2 रन धावफलकावर होताना पाहिलं मिळत आहेत. अतिशय सुंदर क्रिकेट में वातावरण त्यावेळेला फटका फसला बॉल हवेत आहे कमी गतीने चेंडू टाकला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि राज गोटणकर बाद होतील. समीर सावंत यांना पाठवलं जातं बॅटिंगसाठी. राज गोटणकर पहिल्याच ओव्हर मध्ये माघारी परत आहे. संदीपला यश मिळत आहे 2 धावांवर असताना. चला लवकर जायचंय थोडस काही करून बॅटिंगला जायचंय. धन्यवाद समीर. राज गोटणकर खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु माघारी परत आहेत. ही स्पर्धा दिवस रात्र पद्धतीने खेळली जाते राहुल दिवस रात्र पद्धतीने स्पर्धा खेळली जाते. यावेळेला रिव्हर्स खेळले बणकेत त्यांच्या बॅट मधून आलेला फटका जाईल सीमारेषापार. क्या बात आहे कांजूरमार्गचा वंडर बॉय बॅटिंग करताना पाहायला मिळतात. अनिकेत सावंत म्हणजेच बंटी या मैदानात कित्येकदा बंटी खेळताना पाहायला मिळालेत. प्रेक्षक तिकडे जे प्रेक्षक आहेत विनंती थोडस पाठी जायचंय पाय पाठी मागे घ्या जेणेकरून अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे. एखाद्या संघाला दबाव हटवण्याचा प्रयत्न अनिकेत करतायत. काल या ठिकाणी मात्र वादळी खेळी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली होती. पुढे सरसावष्ट खेळण्याचा प्रयत्न आणि 1 रन मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच या ठिकाणी हे जे मैदानाचं सुशोभीकरण आपण म्हणतोय विद्युत रोषणाई आपण म्हणतोय सन्माननीय आमदार साहेब आणि त्याचबरोबर नगरसेवक साहेब म्हणजे सुनील राऊत साहेब उपेंद्रजी सावंत साहेब आणि शिवसेना पक्ष या
विद्यार्थ्यांना हे सर्व श्रेय जाताना पाहायला मिळत आहे, कारण क्वचितच संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारची मैदानाची रोषणाई किंवा आपण सजावट पाहायला मिळेल आणि ते या संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते। हो, यावेळेला एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला। ओव्हर जर पाहिलं तर पहिली या ठिकाणी संपली आहे, 7 धावा झाल्या आहेत, अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत, 4 ओव्हर मध्ये 40 रन करायचे मॅच जिंकण्यासाठी। चार ओवर बाकी आहेत आणि 4 ओवर मध्ये 40 रन करायचे मॅच जिंकण्यासाठी। फायनल मॅच सुरू आहे आमदार चषकाची, अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब विक्रोली, अष्टविनायक क्रिकेट क्लब विक्रोली क्रिकेट क्लब, राहुलजी पवडकर त्याचबरोबर अमलजी म्हात्रे सर आणि संपूर्ण स्वप्नील राजापकर असतील, किंबहुना सर्व आयोजक कमिटी या स्पर्धा आयोजित करण्यासाठी गेली 2 दिवस मेहनत घेताना पाहायला मिळाले। आणि विशेष म्हणजे एक मोठी स्पर्धा चालू असताना देखील आज आपली स्पर्धा आमदार चषक झाली पाहिजे, चंग बांधला। गतवर्षी थोडासा अडथळा निर्माण झाला होता, परंतु यावर्षी जर पाहिलं तर राहुल यांच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी या ठिकाणी होत असताना या मैदानामध्ये अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू देखील येताना पाहायला मिळाले, विविध राज्यातील। गुजरातचा गोलंदाज बंटी, या वेळेला वा बंटी, जबरदस्त फटका, मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी येतोय खणखणीत चौकार। नक्कीच 2 वर्ष प्रयत्न करत होते, मला गतवर्षी देखील राहुल तुम्ही नक्कीच आमंत्रण दिलं होतं, परंतु गतवर्षी स्पर्धा जरूर झाली नव्हती, परंतु यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगली स्पर्धा आयोजित करण्याचं काम कोणी केलं असेल तर एक युवा नेतृत्व म्हणून पुढे येताना पाहायला मिळत आहेत आमचे मित्र क्रिकेट खेळाडू राहुल पवडकर आणि त्यांचे संपूर्ण साथीदार क्रिकेटचे खेळणारे खेळाडू अमोल म्हात्रे सरांचं देखील, ग्रेटर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष देखील आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई प्रीमियर लीग पार पडली। बंटी, यावेळी जर पाहिलं तर कल्पक फटका येताना पाहिला मिळतो, अनसाईडच्या दिशेने या बॉलला खेळला, एकदा उतर घेतली गेली, दुसरा डावेचा प्रयत्न केला, क्या बात आहे अनिकेत सावंत, बंटी क्या बात आहे, सगळं आहे बंटीकडे, रिव्हर्स आहे, बंटीने सरळ बॅटने खेळले जाणारे फटके आहे बंटीकडे, अशा पद्धतीने गॅप मध्ये देखील खेळले जाणारे फटके आहेत। बंटी गोलंदाजी करतो, बंटी फलंदाजी करतो, बंटी टीमचं नेतृत्व करतो, बंटी किपिंग देखील करतो, म्हणूनच मी म्हणेल कांजूर मारला आहे एक टेनिस बॉल क्रिकेटचा नवीन सितारा सापडलाय, नाव आहे अनिकेत सावंत। नक्कीच यामधील जर पाहिलं तर जास्त शफल होऊन फाईन लीगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी होत नाहीये। 21 बॉल मध्ये 34 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी, खूप निर्णायक असणार आहेत। अनिकेत एका बाजूला जर पाहिलं तर बॉलिंगसाठी बंटी पटेल, एक बंटी बॉलिंगसाठी आहे, एक बंटी बॅटिंगसाठी आहे, बंटी पटेल विरुद्ध बंटी सावंत। माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी समीर सावंत यांना। अतुल महाडिक जातील बॅटिंग करण्यासाठी, समीर सावंत माघारी परतताना पाहायला मिळतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक सावंत नक्कीच आहे, ते म्हणजे अनिकेत सावंत। अतुल महाडिक आणि अनिकेत सावंत या जोडीला मात्र या ठिकाणी कामगिरी करावी लागेल, सुरुवात तर चांगली झाली आहे, डावाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी, कारण स्कोर जर पाहिलं तर 13 आहे, 47 धावांची आवश्यकता असताना एखादा दुसरा मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो, अतुल महाडिक त्यांच्याकडे क्षमता आहे। अतुल महाडिक आणि दुसऱ्या बाजूला आपण बंटी सावंत, परंतु बंटी पटेल बॉलिंगसाठी, उ
घुसडी घेत मात्र नॅचरली आतमध्ये बॉल येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू, थोडासा दबाव आता मात्र बंटी पटेल यांनी वाढवलाय. 19 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. लक्ष तसं पाहिलं तर जास्त पुढे नाहीये, प्रयत्न करावे लागतील, काही होऊ शकतं. हे क्रिकेटचा हा क्रिकेटचा खेळ आहे. आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी बंटी पटेल यांच्याकडून. 2 ओव्हर झाल्यानंतर स्कोर जर पाहिला तर 13 झालाय. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. अजूनही बाकी 34 धावांची आवश्यकता, प्रयत्न करावे लागतील, काही होऊ शकतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि बॉलिंग साठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येत आहे राजू, दिल्लीचे खेळाडू आहेत. 1,00,000 रुपये विजेत्याला दिले जातील. उपविजेत्याला जर पाहिलं तर 50,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि सर्वच्या सर्व लाईट्स ऑन होताना पाहायला मिळतात मैदानावरती लता. आणि एक वेगळा नजारा या मैदानाचा पाहायला मिळतोय. जे युट्यूबला प्रेक्षक पाहत असतील तेही नक्कीच या यावेळेला तर कल्पकतेने फटका खेळला. 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा बंटीने कॉल दिला आहे. आणि बंटी मात्र या ठिकाणी एका बाजूने लढवतोय, किल्ला झुजतोय. स्कोर जर पाहिला तर 15 जाईल. 17 बॉल आणि 32 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच कोण जिंकणार याची उत्कंठा आमदार चषकाची नक्कीच या ठिकाणी असेल. बिगीट, परंतु तिकडे आहे फिल्डर. फुलटॉस बॉल होता आणि या बॉलला मैदानाच्या बाहेर नाही पाठवू शकले. जिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते, बंटी नक्कीच आशा जागृत केली होती, परंतु प्रेक्षक नाराज होतील कारण बंटी एक जबरदस्त खेळी करत होते, त्याच वेळेला ते बाद देखील होताना पाहायला मिळत आहेत. चांगली झुंज दिली बंटी एका मोठ्या टीमच्या विरुद्ध. 8 बॉल मध्ये 14 रनची खेळ साकार केली. संपूर्ण स्पर्धेमध्ये बंटी बरसलाय, परंतु या फुलटॉस बॉलला मैदानाच्या बाहेर नाही पाठवू शकले. हरकत नाही, परंतु आपली केलेली कामगिरी खूप मोलाची होती. लवकर जायचे नवीन बॅट्समन मयूर. सोळा बॉल मध्ये 32 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर दुहेरी धावसंख्या घ्यावी लागेल. या ठिकाणी राजू यांच्याकडून मात्र आता लयबद्ध गोलंदाजी केली जाते. हीच गोलंदाजी मागील दोन्ही मॅच मध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती. याही मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग करतायत. सुरुवात तर केली आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. रिझल्ट काही लागू दे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 15 बॉल, 14 बॉल अजूनही बाकी आहेत. 15 बॉल एज घेत बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला जाताना पाहायला मिळतोय. सीमारेषाच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळेल. आणि क्या बात आहे, 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. आणि याचा फायदा मात्र नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. अजूनही 14 बॉल आणि 28 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्या बात आहे, या चौकाराने आशा जागृत होते. अतुल माणिक आणि मयूर हे दोघेही प्रयत्न करतील या ठिकाणी. जर का येणारे 2 बॉल देखील तेवढेच निर्णायक असतात. 14 बॉल आणि 28 रनची आवश्यकता. प्रति बॉल मागे 2 धावा तर करायच्याच करायच्या. चला वेळ घालू नका. प्रेक्षक मात्र खूप मोठ्या संख्येने या मॅचचा देखील आनंद घेत आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करू. ओहो, आणखीन एकदा जर पाहिलं तर बॉल तिमारच्या दिशेने मार्गस्थ होतोय. चमत्कार, बॅक टू बॅक
दुसरा बॉल सीमांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. मयूर शेवटच्या क्षणी प्रभावित झाले, बॉल एका वेगळ्याच पद्धतीने खेळला, थर्ड मॅनला चौकार येईल आणि बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत. बंटी बाद झाल्यानंतर थोडीशी शांतता होती ती मात्र या ठिकाणी आता पुढे जाताना पाहायला मिळेल. स्कोर जर पाहिला तर अजूनही 24 धावांची आवश्यकता, 13 चेंडू बाकी आहेत, 13 बॉल 24 रन. क्या बात आहे, क्रिकेटचा खेळ आहे, आपल्याला आनंद देतो, तो खेळून ठेवतो. आणि या ठिकाणी बॅक टू बॅक दोन चौकार येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा राजू चला घाई करा, 13 बॉल 24, मागील दोन बॉलवर 8 रन येताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा राजू, 13 बॉल आणि 24 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. डावीला देखील जर पाहिलं तर फटका खेळला जातोय समोरच्या दिशेने आणि काय कॅच पकडली. वा, योगेश पवार यांच्याकडून मात्र या परिस्थितीत देखील एक जबरदस्त कॅच पकडली. आणि आता मॅच 12 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 24. मयूर चांगला स्ट्रोक होता मयूर यांचा, 12 बॉल 24. चला लवकर या बॅट्समन पंकज जिंदाब. मयूर आउट झालेत परंतु 12 बॉल आणि 24 रनची आवश्यकता आहे. अतुल महाडिक यांच्याकडे क्षमता आहे, पंकज जिंदाब यांच्याकडे क्षमता आहे, 12 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. आणि बॉलिंग साठी जर पाहिलं झालं तर आमंत्रित करण्यात आलंय संदीप यादव, सँडी दिल्ली. हा, बॅट्समॅनने ऑब्जेक्शन घेतलं, त्यांच्या समोरच्या म्हणजे ज्या आमच्या समालोचन कक्षातील ज्या लाईट आहेत त्या समोर ज्या मारल्या आहेत त्या बंद करा. संदीप बारा बॉल आणि 24 रनची आवश्यकता. संदीप प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दोन रन तर मात्र या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि यानंतर असेल फ्री, क्या बात आहे. आता मात्र 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता. नो बॉल, 12 बॉल 22 रनची आवश्यकता. एकमेदा कांजूर मार्ग आणि त्यांच्या बरोबर जर पाहिलं तर आता फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेत आहेत पाहिजे. चला मॅच सुरू करायची, मॅच सुरू करायची आहे. 12 बॉल आणि 22 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एकमेदा कांजूर मार्ग काही मॅच सोडायला तयार नाहीये, फाईट करतायत, लढतायत. समोर बलाढ्य संघ आहे भारतातील, परंतु त्यांच्या विरुद्ध स्थानिक खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवत आहेत. हे मुंबईचं क्रिकेट आहे. परंतु संदीप यांनी चतुराई दाखवली आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 11 बॉल 22 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अतुल महाडिक, क्षमता आहे अतुल महाडिक यांच्याकडे, ते प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करावे लागतील. त्यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातो, एकदा तर घेतली गेली, पाहूया दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय का. प्रयत्न तर होतोय, त्या प्रयत्नात खेळाडू धावबाद होत आहेत. टारी हिट होताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत, ते दहा बॉल 21 रन. चला नवीन बॅट्समन लवकर या. स्वप्नील येत आहेत, स्वप्नील गुडेकर येत आहेत बॅटिंग साठी. 10 बॉल 21 अतुल महाडिक, अपेक्षा तर अतुल महाडिक यांच्याकडून नक्कीच असणार आहेत. संदीप 10 बॉल 21 रनची आवश्यकता. फायनल मॅच या ठिकाणी सुरू आहे आमदार चषकाची. तमाम क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या मॅचचा. अतुल महाडिक पाहूयात कशा प्रकारची कामगिरी होईल, प्रयत्न करावे लागतील, पाईट तर या ठिकाणी करावे लागणार आहे.
असेल मात्र बॉलला केवळ ढकललं एक रन त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एक रनने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहिलं मिळेल. नऊ बॉल आणि 20 रनची आवश्यकता. या तीन बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करण्यासाठी जर पाहिलं तर स्वप्नील गुडेकर आहेत. नऊ बॉल आणि 20 रन. संदीपने देखील खूप चांगली बॉलिंग केली आहे. आजच्या दिवसभरामध्ये काही क्षणात जर पाहिलं तर या ठिकाणी सन्मान्य अतिथी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ देखील होईल आमदार चषकाचा. जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी होत नाहीये. 19 रनची आवश्यकता अजूनही 8 बॉलमध्ये. दोन बॉल बाकी आहेत या षटकातील आणि एक मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर आहे. 8 बॉल 19 धावांची आवश्यकता. आपण षटकारामध्ये परावर्तन करायचं झालं तर 8 बॉलमध्ये 3 षटकार मारायचे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि परंतु या मैदानात तेवढं सोपंही नाहीये. परंतु अतुल महाडिक अपेक्षा तर नक्कीच त्यांच्याकडून असतील. जर पाहिलं तर एक रन तर घेते गेले. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय अतिशय चपळाईने. चेंडूची फेक देखील होताना पाहिला मिळत आहे आणि 2 रन मात्र त्या ठिकाणी घेतले जाईल. 17 रनची आवश्यकता अजूनही. 7 बॉल आणि 17. हा बॉल खूप निर्णायक असेल. सात बॉल आणि 17 रन. फायनल मॅच, मेगा फायनल. प्रयत्न तर जरूर झाला परंतु यशस्वी होत नाहीये आणि बघता बघता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचले. जिकडे 16 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मॅचच्या दिशेने 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अतुल माडिक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील यांना आपण पाहतोय. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर दिलीप बिजवा. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. असंही प्रकारचं क्रिकेट मुंबईत खेळलं जातं. तिथे अंधाराच्या साम्राज्यात देखील मॅच होताना पाहायला मिळते परंतु खूप चांगल्या पद्धतीची विद्युत रोषणाई या मैदानात होते आणि एवढ्या मोठ्या मैदानामध्ये डे आणि नाईट दोन्ही पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणि धावपाच्या रूपात माघारी परतावं लागेल. पाच बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी काय झालंय, चमत्कार चौकार येताना पाहायला मिळेल. मॅच आहे ही, काही होऊ शकतं. 4 बॉल आणि अजूनही रन बनवायचे आहेत ते 12. वा, थरार काही अजून थांबायला तयार नाहीये. आणि 4 चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 12 रनची आवश्यकता. बॅटिंग साठी आपण पाहू शकता ज्यांनी चौकार खेळला या ठिकाणी. स्वप्नील गुडेकर यांच्या बॅट मधून बाबर त्यांच्या जोडीला आहेत आणि दिलीप बिजवा यांच्यावर हल्ला चढवला गेला. 4 बॉल आणि 12 रन. वा, 2 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचे 4 पैकी आणि चौकारात मध्ये पाठवले तर 3 पाठवावे लागतील. स्वप्नील गुडेकर, इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला चमत्कार करावा लागेल. चांगली कामगिरी तुम्हाला इकडे करावी लागेल. तो प्रयत्न मात्र ते या ठिकाणी करतात. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर हो
व्हाइट बॉल घोषित केला जातो आहे, समीकरण पुन्हा एकदा बदलते आहे, कंपल्सरी चेस आहे। अजूनही या मॅच मध्ये जर पाहायचं झालं तर 11 धावांची आवश्यकता, चार बॉल अकरा रनची आवश्यकता। एकविरा कांजूरमार्ग विरुद्ध महाकाल एस ब्रह्मा, ओहो पुन्हा एकदा व्हाइट बॉल येताना पाहायला मिळेल। ओहो प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत या मॅचचा, फायनल सारखी फायनल पाहायला मिळते। स्थानिक संघ एकविरा कांजूरमार्ग काय लढतायत, काय झोंजतायत, चार बॉल आणि 10 रनची आवश्यकता। क्रिकेट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त। आमदार चषकाची फायनल मॅच कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही कायम आहे। बिजवा काही वेळ आक्रमंत्र मात्र नक्कीच होताना पाहायला मिळतं। एक धाव तर घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि दोन धावा देखील या ठिकाणी घेतल्या जात आहेत। वा दोन धावांनी स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल। आणि एकोणचाळीस अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे, 3 बॉल आणि 8 रनची आवश्यकता। एकविरा कांजूरमार्ग विरुद्ध एस ए ब्रह्मा, महाकाल रायगड यांच्यामधील फायनल मॅच आपण पाहतोय। 3 बॉल आणि अजूनही 8 रनची आवश्यकता। क्रिकेटचा खेळ काय काय रंग दाखवले येणाऱ्या 3 बॉल मध्ये तेच आपल्याला पाहायचंय। आमदार चषकाची फायनल रंगतदार ठरते। या ठिकाणी जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा चेंडू येताना पाहायला मिळतोय, आणि अजूनही जर पाहिलं तर 2 बॉल आणि 8 रनची आवश्यकता। दिलीप बिजवा मध्य प्रदेशच्या इंदोर मधून आलेले आहेत। स्वप्नील इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी कामगिरी करावीच लागेल, प्रयत्न तर तेच करतायत। बिगिट करण्याचा प्रयत्न राहील आणि या ठिकाणी मात्र दांडी गोल, विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल। 1 बॉल आणि 8 रनची आवश्यकता। चुरस मात्र नक्कीच फाईट केली आहे एकविराने, कौतुक करावं लागेल मोठ्या संघाच्या विरुद्ध। प्रणय जातात, 1 बॉल आणि 8 रनची आवश्यकता। वा स्वप्नील छान कामगिरी आपल्याकडून देखील होताना पाहायला मिळाली। एकविरा कांजूरमार्ग ने बलाढ्य संघाला चांगली लढत दिली, चांगली टक्कर दिली, पण आता 1 बॉल आणि 8 रनची आवश्यकता। दिलीप बिजवा आणि या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी करत असताना एस ए ब्रह्मा महाकाल रायगड विजय होताना पाहायला मिळते। विजय संघाचं अभिनंदन कर्णधार अजित मोहिते आपलं देखील अभिनंदन असेल, आणि एकविरा कांजूरमार्ग आपलं देखील अभिनंदन, काय खेळला जबरदस्त।